नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण जैसा वृक्ष नेणे या अभंग गायन स्वरूपामध्ये पाहिलेला आहे आता आपल्याला जयसा वृक्ष नेणे हा जो अभंग किंवा काव्य आहे याचा भावार्थ पाहायचा आहे अभंगाचं पहिलं जे कळवं आहे चरण आहे त्याच्यामध्ये संत नामदेव महाराज आपल्याला सांगत आहेत जयसा वृक्ष नेणे मान अपमान तैसे ते सज्जन वर्ततात सज्जन माणसाचं या ठिकाणी वर्णन संत नामदेव महाराज करत आहेत आणि संत नामदेव महाराजांनी सज्जन आणि वृक्ष या दोघांची या ठिकाणी उपमा वापरून आपल्याला सज्जन महारा सज्जन प्रकारे असतात हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जैसा वृक्ष नेणे ने मान अपमान ज्याप्रमाणे वृक्षाला कोणत्याही प्रकारचा मान अपमान राहत नाही मग त्याला लावणारा कोण त्याला पाणी घालणारं कोण आणि त्याला तोडणार कोण त्याचे फडं खाणारे कोण हे कधीही वृक्ष पाहत नाही तो आपलं काम त्या ठिकाणी करत राहतो त्याप्रमाणे सज्जन माणसं असतात सज्जन माणसाचं वर्तन असत दुसऱ्या चरणामध्ये संत नामदेव महाराज सांगतात एवनी आपूजा प्राणी जे करीती त्यांचे तया नाही वृक्षांना त्या ठिकाणी संत नामदेव महाराज म्हणतात की एवनिया पूजा प्राणी जे करीती वृक्षांची पूजा कोणी करायला त्या ठिकाणी जर आले त्यांचे सुख चित्ती तया नाही त्या प्रकारचं सुख त्या ठिकाणी त्या माणसाला दुसरं कोणतंही भेटणार नाही आणि या दुसऱ्या कडवाशी संलग्नित त्याचा अर्थ तिसऱ्या कडव्यामध्ये संत नामदेव महाराज सांगतात अथवा कोणी प्राणी एव तोळती तया न म्हणती छेदू नका म्हणजे वृक्ष आणि सज्जन माणूस कसं आहे तर वृक्षाप्रमाणे वृक्ष जसा त्याची पूजा करणा करायला येणाऱ्या माणसाशी वागतो त्याला सुख देतो त्याच्या चित्तामध्ये समाधान आणतो तसाच वृक्ष वृक्षाला तोडायला जो आलेला आहे किंवा वृक्षाला जो तोडत आहे त्यालाही त्याचप्रमाणे त्या ठिकाणी तो सुख देतो अथवा कोणी प्राणी येऊनही तोडती तया म्हणती छेदू नका तोडायला येणाऱ्या माणसाला सुद्धा त्या ठिकाणी ते झाड असं म्हणत नाही कधी की तू माझ्या सावलीत बसू नको मला तोडू नको म्हणजे सज्जनांचं जे वर्तन आहे ते वर्तन वृक्षांशी त्या ठिकाणी एक तुलनात्मकरित्या संत नामदेवांनी मांडलेला आहे निंदा स्तुती सम मानिती जे संत पूर्ण धैर्यवंत असे म्हणजे ज्या माणसांना त्या ठिकाणी निंदा आणि स्तुती या दोघही गोष्टी सारख्या वाटतात ते पूर्ण धैर्यवंत आहे असे जे साधू आहेत ते खऱ्या अर्थानं सज्जन आहेत नामा म्हणे ज्याचे जरी होय भेटी तरी जीव शिवा गाठी पळून जाय शेवटच्या कडव्यामध्ये नामदेव महाराज म्हणत आहेत की नामा म्हणे ज्याची जरी होय भेटी अशा माणसांची जरी त्या ठिकाणी तुम्हाला भेट घडली तरी ती भेट कशा प्रकारची राहणार आहे तर जीवा शिवाची त्या ठिकाणी भेट जणू काही ती घडून येणार आहे एवढं सज्जन माणसाचं वर्तन आणि सज्जन माणसाचं त्या ठिकाणी वागणं चांगल्या प्रकारचं चा असतं सांगण्याचं तात्पर्य या ठिकाणी अभंग अभ्यासक्रमामध्ये येण्यामागचं तात्पर्य असं आहे की आपण जी संगत करत असतो ही संगत केव्हाही आपण सज्जन माणसाशी करायला पाहिजे कारण सज्जन माणसाजवळ राहिल्याने त्याच्यामध्ये असणारे जे गुण आहे अनाहूतपणे आपल्यामध्ये येत असतात अशा प्रकारे वृक्षाची उपमा वापरून संत नामदेव महाराजांनी सज्जन माणसाचे गुण कशा प्रकारचे असतात हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद